तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा एन्काउंटर तुम्ही करा. आणि आता लढणार माघार घेणार ऊट मराठा. नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील पाठीमागच्या 7 दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती सुद्धा ढासळलेली आपल्याला बघायला भेटत आहे. त्यामुळे समस्त मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. अशामध्ये सरपंच मंगेश साबळे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. मंगेश साबळे यांनी एक खुर्ची जाळलेली आहे आणि समस्त मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे की आता घराबाहेर पडा आणि आपला जो संघर्ष योद्धा आहे मनोज जरांगे पाटील आहे यांना वाचवा, कारण हे जे सरकार आहे या सरकारला जाग येणार नाही. उठ मराठा, जागा हो, आरक्षणाचा धागा हो, अशा पद्धतीने मंगेश साबळे यांनी मराठा समाजाला हाक दिलेली आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, मंगेश साबळे याआधी लोकसभेला उभे राहिलेले होते. जवळपास 1.5 लाखाच्या आसपास त्यांनी मतदान घेतलं होतं आणि परत एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत ते काम करत आहेत. आरक्षणासाठी, आरक्षणाच्या लढ्यात ते परत एकदा उतरलेले आहेत. त्यांचा जो व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे तो व्हिडिओ आपण पाहूया. धागा हो, आरक्षणाचा धागा हो, आरक्षणाचा धागा हो, अरे ऊट मराठ्यात